लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय कामगारांना तसंच गरजूंना दोन वेळचं जेवण मिळावं यासाठी समाजातील सक्षम घटकांनी कम्युनिटी किचन सुरू करावीत असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत हॉटेल व्यावसायिक आनंद माने यांनी हॉटेल आनंद कोझीमध्ये कम्युनिटी किचन सुरू केलंय इथून दररोज चारशे फूड पॅकेटचं वाटप केलं जात आहे लॉकडाऊनमुळं कोल्हापूर शहरात अनेक कामगार अडकून पडलेत या कामगारांबरोबरच काही गरजू लोकांना सुद्धा या काळामध्ये अन्नाची उपलब्धता होणं गरजेचं आहे याच दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं शहरातील दामशूर संस्था आणि व्यक्तींना कम्युनिटी किचन सुरू करण्यासंदर्भात आवाहन केलं होतं या आवाहनाला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्षा आनंद माने यांनी तात्काळ प्रतिसाद देत चारशे फूड पॅकेट्स तयार करण्यासाठी हॉटेल आनंद कोझीमध्ये कम्युनिटी किचन सुरू आहे गेल्या सात दिवसांपासून या हॉटेलमधून दररोज चारशे फूड पॅकेट कामगार आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत हॉटेलचे मालक आनंद माने नगरसेवक अर्जुन माने किरण माने राजेंद्र पाटील विठ्ठल पाटील सुभाष जाधव हो, अमित जाधव धैर्यशील हो, भरणकर आणि हॉटेलचे कर्मचारी यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत तरी सर्व जे बाहेरून आलेले लोक आहेत किंवा इथं अडकलेले लोक आहेत किंवा ब परराज्यातील जे लोक आहेत त्यांना ब राह राहण्याची व्यवस्था आहे पण जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही दररोज चारशे फूडचे पॅकेट प्रत्येक यांना प्रत्येक लोकांना ब पुरावेत अशाप्रमाणे नियोजन करून हॉटेलमधील सर्व कर्मचारी कर्मचारी वर्ग व आम्ही घरातील सर्व मंडळी व आनंद माने साहेब यांच्या ब मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व ब हे फूडचे पॅकेट वितरित करत आहे